तर मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते. मुंबईतल्या चेंबूरमध्ये अग्नितांडव पाहायला मिळते. 5 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत हे सगळं अग्नितांडव घडल्याचं समजतंय. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. अपडेट जाणून घेऊयात. अल्पेश करकरे आपल्यासोबत आहे. अल्पेश, नेमकी कधीची घटना आहे, आत्ताची काय नेमकी परिस्थिती आहे? सिद्धार्थ कॉलनी चेंबूर परिसरामध्ये पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एका घराला एका वायरिंग मध्ये आग लागल्यानंतर 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. ही दुर्दैवी घटना सकाळी घडली आणि यानंतर लगेचच अग्निशमन दल तसेच स्थानिक पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते. सध्या ही आग विझवण्यात आलेली आहे. मात्र ही पहाटेच्या वेळी आग लागली आणि त्यामध्ये घरात असलेल्या 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने माहिती दिलेली आहे त्यानुसार पॅरिस गुप्ता, मंजू गुप्ता, अंकिता गुप्ता, प्रेम गुप्ता, नरेंद्र गुप्ता या एकाच घरातल्या 5 जणांचा मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे. आग लागल्यानंतर या आगीमध्ये जे अडकलेले होते त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी 5 जणांना आता मृत्यू त्यांचा डिक्लेअर करण्यात आलेला आहे. ही आग ही प्राथमिक माहितीनुसार इलेक्ट्रिकल वायरिंग मध्ये या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला, आग लागली आणि त्यामुळेच ही आग लागल्याची माहिती मिळते. सध्या पोलीस व अग्निशमन दल हे घटनास्थळी आहेत. ते अधिक या घटनेचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक, अल्पेश, अग्निशमन दल असेल किंवा इतरही यंत्रणा असतील त्यांच्याकडनं या आगी संदर्भातलं काय नेमकं कारण देण्यात येत आहे? सध्या तरी प्राथमिक माहिती महानगरपालिका व अग्निशमन दलाने पोलिसांनी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इलेक्ट्रिकल वायरिंग आणि इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन जे आहे त्यामध्ये ही आग लागली आणि त्यामुळेच ही आगीची घटना घडलेली आहे. संपूर्ण घरामध्ये जी वायरिंग होती त्याला आग लागली आणि त्यामुळे इतर साहित्यही जळलं आणि त्यामध्ये हे 5 जण त्या घरातले होते आणि संपूर्ण घर हे संपूर्ण घरामध्ये आग झाली आणि त्यामुळे त्या याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ही अग्निशमन दलाच्या वतीनं व मुंबई महानगरपालिकांच्या वतीनं देण्यात आली आहे. दीपक, अल्पेश, खरं तर अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी आहे. 5 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. याशिवाय यामध्ये आणखी कोणी जखमी झालेला आहे का? आणखी कोणी याशिवाय आणखी कोणी जखमी झाल्याची माहिती मिळते का? सध्या तरी 2 जण या घटनेमध्ये अजूनही जखमी आहेत अशी माहिती मिळते. कारण गुप्ता कुटुंबियांच्या घराला ही आग लागली आणि यामध्ये गुप्ता कुटुंबीय जे आहेत ते 5-6 जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र ही आगीची घटना कळताच आजूबाजूचे जे शेजारी होते ते त्यांच्या मदतीसाठी धावले होते आणि या आगीमुळेच काही शेजारचे आहेत ते सध्या तरी अशी माहिती मिळते की 2 जण जखमी आहेत. ते जवळच्याच रुग्णालयामध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. मात्र जे गुप्ता कुटुंबीय होते ते संपूर्ण कुटुंबातील 5 लोक हे मृत्युमुखी या घटनेमध्ये पडलेले आहेत. सिद्धार्थ ज्या अल्पेश सिद्धार्थ कॉलनी हा ज्या परिसरामध्ये ही संपूर्ण भीषण आग लागल्याचं पाहायला मिळत होतं, हा परिसर नेमका कसा आहे? ज्यामुळे जर का ही आग पसरली असती तर किती मोठी दुर्घटना होऊ शकली असती? मुळात आधी 5 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाच आहे. सिद्धार्थ कॉलनी गायकवाड मार्गावर ही वस्ती आहे. त्या संपूर्ण परिसरामध्ये स्लम एरिया आहे आणि 1+1 ची घरं आहेत. झोपडपट्टी परिसर त्याला म्हणतात. त्या परिसरामध्ये अनेक झोपड्या आहेत ज्यामध्ये ही आग लागली आहे. ती देखील 1+1 ची एक झोपडी होती त्यामध्ये ही आग लागलेली आहे. ही घटना ही ज्या वेळेला ही आग लागली त्यावेळेला आजूबाजूला स्वाभाविकच अत्यंत अशी दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. अल्पेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये अग्नितांडवामध्ये 5 जणांचा एकाच कुटुंबातल्या होरपळून मृत्यू झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.